की हे सगळे असं का सांगत आहे, तर तीच परिस्थिती तुमच्याकडे पण होईल. एक प्रकारचं टेन्शन येईल, येणारे जाणारे सगळे सल्ले देत राहतील, अभ्यास दहावी अभ्यास दहावी, कदाचित काहींकडे केबल सुरू असेल ती बंद होईल, काहींचा मोबाईल असेल तो बंद होईल, काहींचा एक्स्ट्रा करिक्युलर चालू असेल तबला पेटी वगैरह 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 सगळं बंद. माझा सगळ्या पालकांना आग्रहाचं सांगणं असेल, दहावी म्हणजे सर्वस्व नाही, मान्य आहे ते एक ग्रीन कार्ड आहे पुढच्या परीक्षेला एंट्री किंवा पुढच्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी, दहावीचं वर्ष दहावीचा अभ्यास, पण मग तेच सर्वस्व नाहीये. आणि दहावी म्हणजे दहावीचा अभ्यास केला किंवा दहावीला अभ्यास खूप मोठा केला म्हणजे आयुष्य एकदम भारी होऊन जाईल असं पण नाही. म्हणून प्रेमाचा सल्ला असेल, फक्त काही फरक आहे ते फरक मी तुम्हाला सांगेन. बाळांनो, नववी पर्यंत असं असतं, सेमिस्टर एक्झाम असते, म्हणजे सहामाहीची परीक्षा झाली की त्याच्यानंतर त्याचं काहीच विचारलं जात नाही वार्षिकला. पण दहावीला तो पहिला फरक असा आहे की पहिल्या प्रकरणापासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत प्रत्येक विषयाचं हे सगळं पुस्तकावर परीक्षा होईल, हा पहिला फरक. दुसरा, समजा तुमचं दहावी मार्च मध्ये सुरू होईल, प्रत्येक विषयाचं पहिलं चॅप्टर जे मार्च मध्ये सुरू होईल त्याच्यावर परीक्षा पुढच्या मार्चला होईल, म्हणजे साधारण 12 महिने ते डोक्यात ठेवायचं. तिसरा फरक, दहावीची परीक्षा ही जनरल होईल, आयुष्यातली पहिली सार्वजनिक परीक्षा. ते चौथी सातवी एमटीएस जीटीएस वगैरे काही तुम्ही दिल्या असतील, पण त्या परीक्षा सगळे मुलं देत नाही. दहावीची परीक्षा देणं हे सगळ्यांना बंधनकारक आहे पुढे काही वाटचाल करायची असेल तर ही द फर्स्ट जनरल एक्झाम इन युअर लाईफ, पहिली सार्वजनिक परीक्षा. हे तीनच फरक आहेत, बाकी काहीही फरक नाही. त्यामुळे घरामध्ये तुम्ही पण मुलं पण आणि पालकांनी पण कसं खेळमेळीचं वातावरण राहील हे आधी बघू. मुलांनी अभ्यास थोडासा बदलावा लागेल, म्हणजे नववीपेक्षा दहावीला जाताना काही अडचणी येतील, अभ्यास करताना अडचणी आल्याच पाहिजेत, मग त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी मी काही दहावीसाठी स्पेशल उपाय तुम्हाला सांगून ठेवतो. प्रयत्न करा, पटलं तर बघा, अवलंब केला तर नक्की फायदा होईल. अभ्यासात काही अडचणी येतात का नववीपर्यंत? नववीचे मुलं कोणकोण आहेत, अभ्यासाला काय काय अडचणी येतात? येस, लास्ट, तुला अभ्यास करायला काय प्रॉब्लेम येतो बेटा? तुला जी अडचण येत असेल ती सांग, तुरात सांगा. अभ्यास ओके करावा असंच वाटत नाही, पाठांतरच करावं असं वाटत नाही. येस, करा दे ना. काय फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, प्रॉब्लेम नाही आहे. मनापासून अभ्यास करावा असं वाटतो असे किती लोक आहे मुलं? असा हा ते म्हणजे थोडं थोडं वाटत. या जगामध्ये असा एकही माणूस नाहीये, मुलगा किंवा मुलगी शिकणारी, ज्यांना अभ्यास मनापासून करावा असं वाटत. सिरियसली सांग, कोणासाठी अभ्यास करतो आपण? मायबापाला बरं वाटावं म्हणून. पुस्तक धरून बसायचं, त्यांना बरं वाटेल आपल्याकडे बघून, हा काहीतरी चाललंय म्हणून आपण अभ्यास करतो. तर आधी हे बदलव, आई बापाच्या समाधानासाठी अभ्यास हे सूत्र बाजूला करायचं, माझा आनंद म्हणून अभ्यास हे सूत्र सुरू करा. तर तुम्ही जे काही वेगवेगळ्या अडचणी सांगतात त्याच्यात मी अजून थोडशा ऍडिशन करेल. पहिली अडचण विशेषतः कोविड नंतर जास्त, अभ्यास करायला बसते किंवा बसतो पण मनच लागत नाही. 10 मिनिटं झाले की कसं कसं होत, काय होतं ते सांगता येत नाही, पण हा शब्द असतो कसं कसं होत, चित्त लागत नाही, स्थिरता येत नाही. अर्धा तास अभ्यास केला की बोर व्हायला लागतं, अभ्यास करतो
एक तास दीड तास करतो पण परीक्षेच्या वेळेस आठवतच नाही वगैरे वगैरे, अशा छोट्या छोट्या समस्या आहेत, या दहावीला येऊ नयेत म्हणून। आणि पुढे सुद्धा काही छोटे छोटे उपाय जे मी माझ्या घरी माझ्या मुलींसाठी केले तुम्हाला कामात येतील। पहिला उपाय, आपल्याला जो विषय कठीण वाटतो कुठलाही असेल, फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, हिस्ट्री असेल, कुठलाही जो विषय कठीण वाटत असेल आधी त्याला पकडायचं। दुसरं, अभ्यास करण्याची जी वेळ आहे ती फिक्स ठेवायची त्या विषयासाठी, तुम्हाला जी वेळ मिळत असेल दिवसभरात ती। आणि तिसरं, अभ्यास करण्याची जी जागा आहे ती जागा पण पक्की ठेवा। उदाहरणार्थ समजा मला हिस्ट्री विषय कठीण वाटतो, मग मी घरी केव्हा असतो की जेव्हा मी अभ्यास करतो, समजा मी संध्याकाळी 6:30 ठरवलंय की इतिहासाचा अभ्यास करायचा, मिनिमम 3 महिने ती वेळ तो विषय आणि ती जागा बदलवायची नाही। अर्धाच तास करा वाटलं तर, पण जागा जर ठरली की समजा मी इथे खुर्ची ठेवली आहे घरात आणि त्या खुर्चीवर बसून किंवा खाली बसून असेल खाली बसून ती जागा नाही बदलवायची। तुम्ही म्हणाला का जागा विषय आणि वेळ सगळं पटतंय, पण मग जागेवर आग्रह का किंवा 3 महिन्याचा आग्रह का, त्याचे सायंटिफिक रिझन्स। तुम्हाला माहिती आहे आपण रक्तदान करतो, दुसरं रक्तदान करायचं असेल किंवा दुसऱ्यांदा करायचं असेल तर किती गॅप लागतो, मिनिमम 3 महिने। आपल्या रक्तात मुख्य कंटेंट कसलं आहे, हिमोग्लोबिन, ते जर कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम सुरू होतो। हिमोग्लोबिन कंटेन्स द आयर्न, ठीक आहे, तर हे जे आयर्न आहे या आयर्नमुळे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात। आणि मुख्य जे कारण आहे जागेचं आणि दिशेचं सुद्धा, आपले जे आपला जो मेंदू आहे त्याचे 2 भाग आहेत, लेफ्ट अँड राईट, सगळ्यांना माहिती असेल सायन्स शिकतात। लेफ्ट ब्रेन विशिष्ट विषयांसाठी काम करतो आणि राईट ब्रेन विशिष्ट विषयांसाठी काम करतो। जसं चुंबक असतं जे नॉर्थ ईस्ट स्थिर राहतं दक्षिण आणि उत्तरेला, तसं मला जर इतिहास विषय कठीण वाटतोय तर इतिहास विषयाचा अभ्यास आपला उजवा मेंदू करतो, कारण त्याच्यात क्रिएटिव्हिटी आहे। ज्योमेट्रीचा अभ्यास उजवा मेंदू करतो, जे इतर विषय लँग्वेजेस याच्यात फार क्रिएटिव्हिटी लागत नाही, किंवा गणित असेल, अल्जेब्रा आणि ज्योमेट्री मध्ये फरक आहे, ड्रॉइंग मध्ये फरक आहे, ड्रॉइंगला क्रिएटिव्हिटी लागते, ज्योग्राफीला लागते, हे सगळे डाव्या मेंदूचे काम आहे। तर हा डावा मेंदू आपला उत्तरेला जाईल अशा दिशेने बसायचा। आता दिशा तुम्ही सहज ओळखू शकत असाल, मोबाईल पण धरला तर आपल्याला दिशेचं ज्ञान होऊन जात, तर ती दिशा जागा आणि 3 महिने, त्याचं कारण हे सायकल बदलतात, तर त्या दृष्टीने अभ्यासाचं नियोजन दहावीला झालं पाहिजे। दुसरा उपाय हा करायचा, किती मुलं मुली रोज आपल्या आई वडिलांना नमस्कार करून मग घराच्या बाहेर जातात, रोज कंपल्सरी न विसरता, फक्त परीक्षेच्या वेळेस नाही, रोज कसा करतात, आई येते, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम। नमस्कार करण्यासाठी आई आणि वडील समजा दोघी त्यावेळेस अवेलेबल असतील तर उत्तम, पण आई जनरली असते घरी जर कुठे कामाला जात नसेल तर। पूर्णतः डोकं टेकवून नमस्कार करणे। आता डोकं टेकवून का, जेव्हा तुम्ही डोकं टेकवतात असं तेव्हा आपलं डोकं जेव्हा तिच्या पायाशी जात तेव्हा रक्तप्रवाह हा असा हृदयाकडून मेंदूकडे जातो, आपोआप जाणार नाही। आता मी उभा आहे तो मेंदूचा रक्तप्रवाह डायरेक्ट होत नाही, ते वाकल्यानंतर तो प्रॉपरली होतो। पुन्हा रक्ताचा हिमोग्लोबिन आयर्न हा सगळा संबंध येतो। आणि तुमच्या आई आणि वडिलांना पण सांगायचं की मी नमस्कार केल्यानंतर माझ्या इथे हात ठेवून मला आशीर्वाद द्या, रोज आशीर्वाद तोच राहील, कदाचित यशस्वी हो, चांगला अभ्यास कर, मोठा हो, वगैरे वगैरे वगैरे। तर नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद देणं पण त्यांना सांगायचं, नमस्कार का त्याचं पण कारण आहे। आई वडिलांना रोज
शिक्षकांना महिन्यातून एकदा. तुम्ही म्हणाला हा फरक का, त्याचं पण कारण सांगतो तुम्हाला. आई वडिलांना रोज यासाठी त्याच्या त्या नमस्कारातून आपण एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही झाली पाहिजे. तुम्ही म्हणाला आता आई आहे, ती तिचं काम करते, स्वयंपाक करते, मला खायला देते, बाप कमाय जॉब करतो किंवा कुठला व्यवसाय असेल ते करतात, ते त्यांचं कामच आहे, ते काम आहे बरोबर आहे, पण आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नमस्कार करायचा की त्यांना सांगायचं की तुम्ही हे जे करतात त्याबद्दल मी तुमच्या प्रती कृतज्ञ आहे. कमीत कमी बोलत नसाल तरी त्या नमस्कार करताना मनात म्हणाच आहे, बोललात तर अधिक उत्तम. तर म्हणून आई वडिलांना, शिक्षक आपल्याला एवढं सगळं ज्ञान देत आहेत, आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत, म्हणून महिन्यातून किमान तुमच्या आवडीचे जे कोणी शिक्षक असतील त्यांना, प्रत्येकाच्या आयुष्यात निदान एखादा मास्तर मास्तरी नसते की ते आपल्याला आवडते, की ज्यांच्याकडे आपल्याला शिकायला जावं असं वाटतं, रोज ते दिसायला पाहिजेत असं वाटतं, रोज त्यांची भेट घेतली पाहिजे असं वाटतं, एक तरी असतोच, तर महिन्यातून एकदा त्यांना. तिसरा उपाय, जी तुमची चंचलता असते किंवा स्थिरता येत नाही, सर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्याच्यावर एकदम सोपा उपाय, त्याचा पण वेळ जर ठरवला तर उत्तम, शक्यतो संध्याकाळी. प्रत्येकाकडे दिवा असेल घरी, आपण बाहेर जे दिवे लावतो ते वेगळे, घरी जो असतो तो वेगळा, किंवा मेणबत्ती असेल, त्या मेणबत्तीची जी ज्योत असते त्या ज्योतीकडे फक्त 3 मिनिट पाहिजे, एक क्षण, याला ज्योतिर्ध्यान असं म्हटलं जातं सायन्स मध्ये. आता त्या मेणबत्तीच्या किंवा ज्योतीकडे, जळणाऱ्या ज्योतीकडे का, आता तुम्ही सायन्स शिकतात म्हणून, विच इज द फर्स्ट सोर्स ऑफ लाईट, प्रकाशाचा पहिला स्रोत या पृथ्वीवर कोण आहे, सायन्स चे मुले, सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशाचा वेग माहिती आहे, 1,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे, सूर्याकडे पाहू शकतो का आपण, नाही पाहू शकत, म्हणजे उघड्या डोळ्यांनी तर कठीणच आहे, त्यातल्या त्यात दुपारचं उंट अजून जास्त कठीण आहे. तर ती जी ज्योत आहे ती सूर्याच्या उष्णतेचं किंवा ऊर्जेचं एक प्रतीक आहे, म्हणून त्यांच्याकडे पाहिजे. त्या ज्योतीकडे पाहताना फक्त लक्ष त्या निर्माण होणाऱ्या प्रकाशावर पाहिजे, हे सुद्धा मिनिमम 3 महिने करायचे, मिनिमम 3 महिने, अधिक वाढलं तर फार उत्तम. म्हणजे हे फक्त 10वीसाठीच नाही, पुढच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या आधी जो अभ्यास आपला असेल किंवा रोजचा अभ्यास असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे फार महत्वाचं आहे. सूर्याची काही वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती असतील, सूर्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. असं होतं का कधी, आज सूर्याने ठरवलं 6 ऐवजी 10 वाजता आपण जाऊ म्हणजे उगू असं सनराईज पाहिलंय, नाही. सूर्यजी तुम्हाला उष्णता देतोय, ऊब देतोय, ऊन देतोय, परत काय मागतो तुमच्याकडून, काहीच मागत नाही. निसर्गातला हा नियम आहे, निसर्गाची प्रत्येक गोष्ट, झाड असेल, सूर्य असेल, नदी असेल, ते सगळं देण्या देण्याचं काम करतायत, मागत काहीच नाहीये. तर त्यांच्याकडून पण आपल्याला हे शिकता येतं, म्हणून ज्योतिर्ध्यान मिनिमम 3 मिनिट. आणि चौथा उपाय त्याच्यावर असा आहे, आपले जे हात आहेत या हातांचा आपल्या मेंदूला व्यायाम करायचा. आता तुम्ही म्हणाल मेंदूला व्यायाम करणं म्हणजे मग असं बाहेर काढू, त्याला असं घासून घेऊ आणि मग मध्ये ठेवू, असं होईल का, होईल का, हो का नाही, नाही. एकदम सोपा व्यायाम आहे, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा आपले दोन्ही हातांचे तळवे जोर जोरात घासून, असं घासल्यावर काय होत, जरा बोला, घर्षण होत, त्याच्यानंतर काय होत, फ्रिक्शन झाल्यावर हीट, उष्णता निर्माण होते. हीट इज ऑल्सो द सोर्स ऑफ एनर्जी, सायन्स आहे त्याच्यामध्ये. आता ही आणि एनर्जीचा लॉ पण तुम्हाला माहितीये, नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट इज ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर ही जी एनर्जी निर्माण झालीये किंवा उष्णता निर्माण झालीये याचा व्यायाम मेंदूला द्यायचा,
द्यायचा कसा, एकदम सोपा उपाय, हे पण तुम्ही छोटे छोटे घरी करू शकता, अगदी असं असं प्रकारचं घासायचं आणि असं असं लावायचं इथे, दुसऱ्यांदा पुन्हा जोरदार घासायचं आणि असं असं लावायचं. स्थिरतेसाठी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पहिला, आई वडिलांना रोज नमस्कार, गुरुजनांना महिन्यातून एकदा. तिसरा, अभ्यासाची मेथड म्हणून सांगितलं ते ज्योतिर्ध्यान, ज्योतीवर 1.5 मिनिट 3 मिनिट जास्तीत जास्त 5 मिनिट जसं तुम्हाला जमेल तसं ते कॉन्सन्ट्रेशन आणि हा मेंदूचा व्यायाम. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या की अभ्यास म्हणून 10वी कुठल्याही प्रकारचं वेगळं आपल्याला वाटणार नाही. तर या दृष्टीने जर आपण अभ्यास करा, 100% खात्री आहे की आपण 10वीची जी काही येणारी परीक्षा असेल ती उत्तम आणि आत्मविश्वासपूर्वक देऊ शकता. त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. पालक सांगत राहतील ते काही वेळेस या कानाने ऐकून काही वेळेस या कानाने सोडायचं, पण काही गोष्टी ज्या घेण्यासारख्या असतील